हॅलो, माझे नाव समीर कुरेशी आहे. मी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या नंतरची प्रोसेस सांगतो. तुम्हाला ऑफिसमधून एक सॉफ्टवेअर भेटेल, फोल्डर भेटेल, एक त्याचं नाव असेल ऑनलाईन वर्क. ते तुम्ही ओपन करा. ओपन केल्यावर त्याच्यामध्ये तुम्हाला एअरक्राफ्ट म्हणून एक सॉफ्टवेअर भेटेल. याला एअरक्राफ्ट डबल क्लिक. एअरक्राफ्ट म्हणून एक सॉफ्टवेअर भेटतं. या सॉफ्टवेअरमध्ये तुमच्या आय डीज भेटतात. ॲड अकाउंटमध्ये तुम्हाला मेलला आलेल्या आय डीज ॲड करा. त्याच्यानंतर स्टार्ट वर्कवर क्लिक केला की आय डी चालू होतात आणि तुमचं काम यायला सुरुवात होते. जर का तुम्हाला एकाच आय डीला काम करायचं असेल तर क्लिक करून काम करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जॉईनिंग झाल्या पहिलं असं एक टू कॅप्चरची आय डी भेटेल. अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मेल भेटेल. ही वेबसाईट म्हणजे वेबसाईट, याला कॉपी करा. कॉपी करून याला पेस्ट करा तुमच्या ब्राउझरला. त्याच्यानंतर तुम्हाला यूजर आय डी येईल अशी. ही यूजर आय डी तुम्ही इथे टाका आणि पासवर्ड 1 2 3 4 5 6 तो तुमच्या नोटपॅडमध्ये पण आहे. आणि त्याच्यानंतर आय एम नॉट रोबोटवर क्लिक करा. हे इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. त्याच्यानंतर एक तुम्हाला चौकोन बॉक्स येतो जिथे इमेजेस सिलेक्ट करायला लावतात. त्या इमेजेस सिलेक्ट करा. आता मला बॉक्स नाही आला. जोपर्यंत आय एम नॉट रोबोटला बरोबर चिन्ह येत नाही तोपर्यंत तुम्ही साइन इन करू नका. साइन इन केलं. साइन इन केल्यानंतर तुम्हाला येथे तुमचं असं काम दिसेल. काम दिसल्यावर इथे तुम्ही स्टार्ट वर्कवर क्लिक करा. स्टार्ट वर्कवर क्लिक केल्यानंतर इथे शब्द यायला सुरुवात होते आणि तुम्ही ते शब्द चालू करायचे. इथे बॅलन्समध्ये तुम्हाला 0 दिसतं. जोपर्यंत 0 एक होत नाही $1 तोपर्यंत तुम्हाला या वेबसाईटवर काम करायचं आहे. ज्यावेळेला तुमचं $1 पूर्ण होईल तुम्हाला कामाच्या आय डीज दिल्या जातात. असे तुम्ही कंटिन्युअसली टाईप करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला असं एक फोल्डर दिलं जातं. त्या फोल्डरमध्ये एअरक्राफ्ट ईमेल ऑनलाईन फॉर्मॅट आहे. इथे तुमचं नाव, मोबाईल नंबर, डेट ऑफ जॉईनिंग, अमाऊंट करून हे पूर्ण पेज कॉपी करून टेक्स्ट मेलला तुम्ही कंपोज मेलमध्ये जाऊन इथे टेक्स्ट भरा. तुमची पूर्ण माहिती भरा आणि कंपनीला सेंड करा. तुमच्या आय डीज येऊन जातील. तुम्हाला या पूर्ण कामामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सपोर्टच्या नंबरला कॉल करा. सपोर्टचा नंबर आहे 97 65 43 20 38 आणि हा नंबर माझा स्वतःकडे असतो. काही प्रॉब्लेम असेल तर कॉल करा. थँक्यू.